लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या MPSC थोडक्यात या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आता आपण या व्हिडिओमध्ये GMIDC ची परीक्षा होणार आहे, त्यामधील जो बुद्धिमत्ता हा विषय आहे, तार्किक क्षमता पण त्याला म्हटले जातात, त्यामध्ये जे दोन पार्ट आहे, एक ॲप्टिट्यूडचा येतो आणि एक रिझनिंगचा येतो. तर ॲप्टिट्यूडमधील आपण एक व्हिडिओ ऑलरेडी बघितला आहे आणि त्याच्यावर अजून पण समोर व्हिडिओ बघणारच आहोत. या व्हिडिओमध्ये आपण रिझनिंगमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते बघूया. आणि खूप महत्त्वाचा पार्ट आहे, कमीत कमी रिझनिंगवर 20 पैकी कमीत कमी 7 ते 8 प्रश्न हे विचारले जातात, त्यामुळे तुम्ही एक पण प्रश्न मिस करू नका. यामध्ये आपण कशाप्रकारे विचारले जातात ते बघणार आहोत. आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की याच्यासमोर पण अजून चांगले चांगले पार्ट येणार आहे याचे. आणि बाकीचे जे सब्जेक्ट आहे, मराठी, इंग्लिश, आणि आपण ऑलरेडी MIDC ॲक्ट हे बघितलेलं आहे, जर तो कोणी बघितला नसेल तर त्याची प्लेलिस्ट बनवलेली आहे, ते तुम्ही सगळे पार्ट बघून घ्या, ते पण खूप महत्त्वाचे आहे. तर आता आपण वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर हा पहिला प्रश्न, त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारला जाईल या एक्झाममध्ये ते आपण बघणार आहोत. तर अशा टाईपचे तुम्ही प्रश्न जास्तीत जास्त रिवाईज करण्याचा प्रयत्न करा. आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये एका प्रश्नानंतर एक दुसरा प्रश्न, तर ते तुम्ही सोडवायचं आहे त्याच प्रकारचा प्रश्न. तर तुम्ही पेन किंवा काही बुक घेऊन बसा आणि त्यामुळे तुम्ही प्रश्न टिक करा आणि सोडवा, नाहीतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांची उत्तरे द्या. तर तुम्ही पहिला प्रश्न बघू शकता, त्यामध्ये म्हटलेलं आहे, जर क्वेश्चन या शब्दाला एका शब्दाने डिनोट केलेलं आहे, म्हणजे NXBBQLLQ, तर ॲन्सर याला कसे लिहिले जाईल. तर आपल्याला याचं रिलेशन काढायचं आहे की क्वेश्चनला तसे लिहिले तर ॲन्सरला आपण कसे लिहू शकतो. तर आपण खाली बघू शकता, या बॉक्समध्ये क्वेश्चन वर लिहिलेलं आहे, आपण खाली तो शब्द लिहिलेला आहे. तर यामध्ये आपण त्याला त्यामधील आपल्याला रिलेशन किंवा गॅप कशाप्रकारे हे शब्द लिहिलेले गेलेले आहेत तर ते आपल्याला ओळखायचं आहे, आणि त्यानुसारच ॲन्सर या शब्दाचं पण आपल्याला तसंच त्याच पॅटर्नने आपल्याला त्याचे उत्तर काढायचं आहे. तर क्वेश्चनला तुम्ही बघू शकता, इथे आपण अशा प्रकारे एक मार्क केलेलं आहे. तर क्वेश्चन, तर जर तू खाली बघसा, N नंतर OP म्हणजे दोनचा गॅप, नंतर Q, नंतर त्याच्या रिव्हर्स UVWX वरून खाली, त्यानंतर BCD दोनचा गॅप, नंतर E, नंतर वरून तुम्ही पुन्हा खाली S दोनचा गॅप, TUV. तर अशा प्रकारे प्लस मायनस प्लस मायनस 2 याच्यामधील सगळा डिफरन्स आहे क्वेश्चन आणि खालच्या वर्डमध्ये. तर तशाच प्रकारे आपल्याला ॲन्सरला पण लिहिता येऊ शकते. तर ते कसं खाली तुम्ही बघू शकता. तर सुरुवातीला तर X, नंतर YZ समोर A, त्यानंतर Q ह्या कसा येईन N, त्यानंतर OPQ, त्यानंतर S, तिच्यामध्ये 2चा गॅप, त्यानंतर -2, त्यानंतर +2, -2, अशा गॅपनुसार हे क्वेश्चन वर्ड तयार झालेला आहे खालचा. तर हे त्याचा ॲन्सर आहे, XQPZBU. तर हे अशा प्रकारे ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तुम्हाला एक लॉजिक लावून तुमचं कशा प्रकारे हा ॲन्सर आलेला आहे ते काढायचं आहे. तर तुम्ही समोर बघू शकता या प्रश्नामध्ये, तर तुम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. जर IJKLMO याला ACTVSRX असे लिहितात तर मिलियन या शब्दाला कसे लिहिले जाईल. तर 4 तुम्ही ऑप्शन बघू शकता, तुम्ही नोट डाऊन करा किंवा तुमच्या प्रकारे तुम्ही याला सॉल्व्ह करा आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये 1 नंबरचा प्रश्न म्हणून तुम्ही देऊ शकता. समोर बघूया आपण रिझनिंगमध्ये कशा टाईपचे प्रश्न विचारले जातात ते. तर तुम्ही हे बघू शकता, हा प्रश्न आहे दुसरा, जर F=6 JOY=50 तर ऑब्झर्वरला कसे लिहिले जातात. तर 4 ऑप्शन आहे, 66, 76, 86 आणि 96. तर हा खूप सोपा प्रश्न आहे, खूप जणांना लगेच कळले पण असेल, त्यामुळे बघूया आपण कसं. तर तुम्ही आपण सुरुवातीला कोणत्याही पेपरमध्ये गेल्यावर ABCD त्याचे नंबर लिहून ठेवून देतो, कारण की अशावर प्रश्न विचारले नेमके जातात, K ला 1, 2, B ला 2 अशा प्रकारे. जर तुम्हाला टाईम भेटला नाही कदाचित तसे लिहितात आणि तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही हे एक यूज करू शकता, त्याला शॉर्टमध्ये EJYOTI. तुम्ही E ला 5, J ला 10, O ला 15, 5-5 गॅप अशा प्रकारे एक तुम्ही शॉर्टर फॉर्मॅटमधून मग तुम्ही समोरचे मागचे वर्ड तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला टाईम मिळाला नाही तर. या परीक्षेला कोणत्या पेपरला 2 घंटे टाईम आहे, कोणत्याला 1 घंटे टाईम आहे, तर कोणाला मिळेल कोणाला नाही मिळणार. तर तुमच्याकडे टाईम नाही मिळणार तर तुम्ही असं लिहू शकता आणि त्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर एफ हा नंबर कितीला आहे, 6, तर ईच्या नंतर एफ, ठीक आहे, तुम्ही बघू शकता 5 E आहे नंतर एफ 6 आहे. तसंच जॉय जे 10 नंबरला O, 15 नंबरला Y, 25 नंबरला, म्हणजे तिन्ही याचे बेरीज करून हे 50 झाले. तसेच ऑब्झर्वरला पण आपण करू शकतो. तर तुम्ही बघू शकता O 15 नंबरला आहे, B 2,
S19, E5, R18, V22 आणि E5. तर अशा प्रकारे याची टोटल ॲडिशन किती होती, 86, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. तशाच प्रकारे खाली एक प्रश्न दिलेला आहे, P=16, Tab=37, तर कप म्हणजे किती, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिल्या प्रश्न क्रमांक 2 मधून. अगोदरचा प्रश्न क्रमांक 1, हा प्रश्न क्रमांक 2, म्हणून याचं उत्तर तुम्ही कप इज्युक्वल टू किती हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. समोर बघू, तर या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की त्यानंतर एक पॅटर्न दिलेला आहे आणि समोरचा आपल्याला ओळखायचं आहे की या प्रश्न चिन्हाच्या जागी काय यायला हवे. तर तुम्ही बघू शकता पॅटर्न. तर पहिला वर बघा तुम्ही, ए बी, नंतर सुरुवातीला काय केलं त्यांनी, ए बी, नंतर ए बी सी, नंतर ए बी सी डी, नंतर ए बी सी डी, समोर काय येणार, ई. तर अशा प्रकारे याचा ऑप्शन नंबर किती, 2 हे उत्तर आहे. तर खाली एक दिलेलं आहे, तर त्याचं उत्तर तुम्ही प्रश्न क्रमांक 3 म्हणून कमेंट बॉक्समध्ये लिहा, CXTWEVFU, त्यानंतर कोणता वर्ड येईल. तर 4 ऑप्शन ऑलरेडी दिलेले आहे, तर तुम्ही त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. समोर बघूया, तर यामध्ये म्हटलेला आहे हा प्रश्न खूप सोपा आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर सारख्या स्थानावर राहतील असे संख्येमध्ये किती अंक आहे. 7 नंबरचा अंक दिलेला आहे, तर आपल्याला याला चढत्या क्रमाने मांडायचं आहे आणि सांगायचं आहे की यामधील असे किती अंक आहे, किती त्या स्थानावर राहतील. तर आता आपण बघूया, तर अंक तुम्ही बघू शकता, 7, 2, 5, 7, 6, 4, 8, 9. तर आपण जर याला चढत्या क्रमाने मांडले, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, तर तुम्ही बघू शकता 2, 2 जागी राहील, 6, 6 जागी राहील, त्याच प्लेसमध्ये 8, 8 प्लेसमध्ये राहणार, 9, 9 प्लेसमध्ये राहणार, म्हणजे टोटल असे 4 अंक आहेत की ते त्याच प्लेसमध्ये राहील. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर किती, 4, 4 ऑप्शन नंबर आहे, तर याचं उत्तर 4 आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्ही असे अंक करून तुम्ही घरी ट्राय करा की असे राहिले तर किती लवकरात लवकर आपण सॉल्व्ह करू शकतो, पण एकदम तुम्ही अॅक्युरेसीने पण याला सॉल्व्ह करा. समोर बघूया, तर हा खाली एक अंक दिलेला आहे, तुम्ही प्रश्न क्रमांक 4 मधून याचं उत्तर खाली द्या, 1, 4, 3, 5, 2, 6, 7, 4 ऑप्शन 1, 2, 3, 4. तर याचं उत्तर तुम्ही प्रश्न क्रमांक 4 मधून कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. समोर बघूया, तर यामध्ये विचारलेलं आहे की समोरील आकृती कोणती येईल. तर 4 आकृत्या वर दिलेल्या आहे, हा प्रश्न आपण महापरीक्षेच्या पेपरमध्ये झालेला त्याच्यातून घेतलेला आहे. तर 4 आकृत्या दिलेल्या आहे, तर तुम्हाला समोरची आकृती कोणती ते ओळखायची आहे. तर एक क्रमानुसार दिलेला आहे, तर तुम्ही बघू शकता जी पहिली आकृती आहे, तुम्ही बघू शकता ही याला एकदम 90 degree त्यांनी क्लॉकवाईज फिरवलेला आहे. तर इथं पहिल्या दुसऱ्यामध्ये बघू शकता, त्यानंतर तुम्ही पहिली आकृती बघा आणि तिसरी बघा. तर पहिले इथं या कॉर्नरमध्ये, तिसरा इथं गेलेला आहे आणि याला पुन्हा त्यांनी 90 degree फिरवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि नंतरची कुठे, पहिली इथं आली, तिसरी इथं आली, नंतर 5 क्रमांकाची इथे येईल आणि हा जो आहे 90, हा पण 90 फिरला जाईल. त्यामुळे याचा जो ऑप्शन नंबर 2 आहे तुम्ही बघा, तर याचं उत्तर आहे. त्यानंतर समोर बघूया तुम्ही, हे तुम्ही बघू शकता, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, किती नंबरचा, ती 4 नंबरचे जे ब्लँक दिसत आहे तिथं कोणती आकृती येईल ते खालील 4 पैकी. तर याचं क्वेश्चन नंबर 5 म्हणून कमेंट बॉक्समध्ये लिहा. अशा प्रकारे हे टोटल 5 प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि आपण बघूया. आणि समोर आता काही आपण लॉजिकल प्रश्न बघूया. अशा प्रकारे जे रिझनिंगचे प्रश्न होते 5 बघितले आपण, हेच टाईप जास्तीत जास्त विचारले जातात, त्यामुळे तुम्ही अशावर जास्त प्रॅक्टिस करा. बाकीचे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघू, पण हे 5 खूप महत्त्वाचे आहे. याच्यावर कमीत कमी 2 ते 3 याच्यामधील टाईपचे प्रश्न तर नक्की विचारले जाणारच आहे, त्यामुळे अशा टाईपचे तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. आता आपण काही लॉजिकल प्रश्न बघूया, तर ते कसे त्याचे उत्तर काय राहू शकते. तर हे लॉजिकल प्रश्न आहे, तर तुम्ही प्रश्न बघू शकता. यामध्ये म्हटलेलं आहे की वर्षातील 30 महिन्याची संख्या. तर अशा प्रकारचे लॉजिकल प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्ही बघू शकता पहिला प्रश्न, वर्षातील 31 महिन्याची संख्या आणि 30 महिन्याची संख्याचे गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. तर वर्षातील किती महिने 31 आहे आणि किती महिने 30 आहे, तर आपण आपल्या पद्धतीने काढू शकता. पण तुम्ही बघू शकता हा चार्ट, त्यामध्ये जानेवारी 31, मार्च 31, मे 31, जुलै, ऑगस्ट कंटिन्यू 31 आहे, त्यानंतर ऑक्टोबर आणि डिसेंबर, म्हणजे एकूण हे 7 31 आहे आणि 4 हे 30 आहे आणि 1 जो फेब्रुवारी आहे तो 28 किंवा 29 असतो. त्यामुळे 31 आणि 30 गुणोत्तर विचारलं आहे, म्हणजे सुरुवातीला 31 घ्यावं लागेल, नंतर 30. तर त्यामुळे जे ऑप्शन नंबर 3 आहे तुम्ही बघू शकता, 7:4 हे याचं उत्तर आहे, कारण की 7 हे 31 महिने आहे आणि 4 हे 30 महिने आहे, 1 हा 28 किंवा 29 महिना असतो. टोटल अशा प्रकारे 12 असतात. तर समोर बघूया आपण, यामध्ये म्हटलेलं आहे की
एका महिलेच्या पर्समध्ये फक्त 50 आणि 1 रुपयाची नाणे होती. तर एक महिला तिच्या पर्समध्ये 2 प्रकारचे नाणे होती, एक 50 रुपये 50 पैशाचे आणि एक 1 रुपयाचे. तर एका नाण्याची एकूण नाण्याची संख्या 120 होती. तर टोटल नाणे किती होते? 120 होते. आणि एकूण रक्कम किती होती तिच्याकडे? 100 रुपये एवढी होती. तर 1 रुपये नाण्याची संख्या किती आहे? तर याचं उत्तर काढायचं आहे लॉजिकल वेने. तुम्ही तुमच्या प्रकारे काढू शकता, पण आपण याच्यात बघूया की आपण कसं काढणार ते. आणि तर आपण 50 पैशाला 0.5x असं मानू आणि 1 रुपयाला x अशी व्हॅल्यू मानू. तर 0.5x प्लस 1x इज इक्वल टू टोटल संख्या किती आहे नाण्याची? 120. तर 1.5x इज इक्वल टू 120 आणि x ची व्हॅल्यू किती येणार? 80 येणार. तर x म्हणजे 80 आणि टोटल किती राहणार? 100 रुपयामध्ये 1 रुपये 80 नाणे असणार आणि बाकीचे जे 120 मधील 80 मायनस केलं तर 40 नाणे किती जे असणार? 50 पैसे. अशा प्रकारे 1 रुपयाचे नाणे किती राहणार? 80 राहणार. तर तुम्ही याला जर 200 रुपये जरी असते किंमत, तर 200 रुपये जर असते याकडे टोटल, तर 80 गुणिले तुम्ही 2 केलं असतं 160 आले असते आणि 40 गुणिले 2 केलं असतं 80 नाणे आले असते 50 पैशाचे. तर यामध्ये 1 रुपयाचे किती नाणे? टोटल 80 नाणे आहेत. समोर बघूया. हा खूप सोपा प्रश्न आहे, खूप मोठा दिसतोय पण खूप सोपा प्रश्न आहे. आवाज हा हवेमध्ये दर सेकंदाला 1100 फूट प्रवास करतो. त्याची हा आवाजाची स्पीड दिलेली आहे 1100 फूट प्रति सेकंद. एका व्यक्तीला झाडावर मारलेली कुऱ्हाड पाहिल्यानंतर 11/5 सेकंदानंतर झाडावर कुऱ्हाड मारल्याचा आवाज ऐकू येतो. एक व्यक्ती आहे, तो दूर आहे आणि त्याला त्या झाडावर जी कुऱ्हाड मारली आहे त्याचा आवाज 11/5 सेकंदानंतर ऐकू येतो. तर लाकूड कापणाऱ्यापासून तो व्यक्ती किती दूर आहे? तर आपल्याला सांगायचं आहे जो माणूस लाकूड कापत आहे आणि ज्या व्यक्तीला आवाज आला तर त्याच्यामधील डिस्टन्स किती आहे? तर बघूया आपण. आपल्याला तर माहिती आहे डिस्टन्सचा फॉर्म्युला, स्पीड इंटू टाईम हा बेसिक फॉर्म्युला आहे. डिस्टन्स स्पीड किती चालली आवाजाची 1100 फूट पर सेकंद आणि टाइम किती? 11/5 सेकंद. तर तुम्ही याला जर सॉल्व करसान तर किती आन्सर येईल? 2420 फूट. म्हणजे त्या दोघांमधील डिस्टन्स किती आहे? 2420 फूट. म्हणजे जे ऑप्शन नंबर 4 आहे हे याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारचे आपण रिझनिंगचे आणि काही लॉजिकल प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. तर तुम्ही या टाईपचे प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा विविध पेपर्समधून किंवा तुम्हाला जिथे सॅम्पल पेपर भेटत असेल तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे जे प्रश्न आहे हे आपण जे मागील परीक्षा झालेलं आहे त्याच्या एका अनालिसिसून सगळे प्रश्न काढलेले आहे. तसेच ॲप्टिट्यूडचाही व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ते बघून घ्या. आणि ॲप्टिट्यूडवर अजून एक आपण व्हिडिओ बनवू, त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहोत. जसे कोणते कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे ॲप्टिट्यूड रिझनिंगवर, तर ते तुम्ही व्हिडिओ नक्की बघा समोर येणार. आणि त्यामुळे तुमचे जे मित्र आहेत ते ज्या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनाही तुम्ही शेअर करा. आणि तुम्ही चांगली तयारी करा, खूप मोठा चान्स आहे. आणि जे तुमचे मित्र आहेत त्यांना शेअर करून तुम्ही सगळ्या गोष्टी त्या MIDC Act किंवा हे बाकीच्या गोष्टी. आणि टेलिग्रामवर तुम्ही नक्की जॉईन करा, कारण की तिथे आम्ही PDF वगैरे सगळ्या गोष्टी टाकत राहू. आणि तुमचे काही सजेशन्स असेल, काही चुका असेल या व्हिडिओमध्ये किंवा मागचे पण काही, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा, आम्ही त्यावर नक्कीच तुमचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही न विसरता व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.